नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। वय झाले की गुडघे दुखी, कंबर दुखी ह्यासारखे दुखणे जाणवू लागतात। योग्य ते वेळी योग्य ते उपचार केला, तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर हे दुखणे आटोक्यात आणू शकतो। आयुष हॉस्पिटलमार्फत मोफत गुडघे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञांकडून मोफत सल्ला, एक्सरेवर 50% तर रक्ततपासणीवर 20% सूट देण्यात आली। कल्याण पश्चिम खडकपाडा येथील आयुष हॉस्पिटल शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आयुष हॉस्पिटलमार्फत 22 मे रोजी देखील मोफत गुडघे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुष हॉस्पिटलमार्फत करण्यात आले आहे। आयुष हॉस्पिटलबाबत आपण अधिक जाणून घेऊया। मी डॉक्टर राजेश राघवराव जोगळे, मी ऑर्थोपेडिक कन्सल्टंट सर्जन आयुष हॉस्पिटलमध्ये आहे। आयुष हॉस्पिटल ही आमचं हॉस्पिटल 2009 साली आम्ही स्थापना केली होती। इथं सर्व प्रकारचे ट्रीटमेंट सगळं होतो इथे, आणि हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। आज जे आम्ही कॅम्प लावलं ते गुडघेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी कॅम्प लावलं होतं। त्याच्यामध्ये सुमार 40 पेशंट येऊन त्याच्यामध्ये रजिस्टर केलं होते, आणि त्यांचं गुडघेदुखी या त्रासासाठी हे जास्त करून आम्ही आजचं जे आहे कन्सल्टिंग चार्जेस फ्री केले, आणि एक्सरे 50% कमी याच्यामध्ये आपण एक्सरे करून चार्जेस त्यांना लागवला आहे। बरं, आता आयुष हॉस्पिटलमार्फत तुम्ही कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स करता? आयुष हॉस्पिटलमार्फत इथं सगळं ट्रीटमेंट होतो। गुडघं दुखी म्हणजे जर तुम्ही ऑर्थोपेडिकचं प्रॉब्लेममध्ये जर हे लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये आम्ही स्पाईनचे ऑपरेशन्स करतात, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट ऑपरेशन करतो, दुर्बिणीद्वारे गुडघ्यांमध्ये जे शस्त्रक्रिया होतो त्याला आम्ही ऑर्थ्रोस्कोपी प्रोसिजर्स म्हणतो, ते पण आपण याच्यामार्फत करतो। आणि हे सोडून बाकी लॅप्रोस्कोपी प्रोसिजर, सर्जरी, डॉक्टर शशांक पाटील त्यांच्या देखील हे सर्जरी इथं होतात। ते लॅप्रोस्कोपी म्हणजे कमी टाक्यांचं सर्जरी म्हणतो आपण, आतमध्ये आतड्यांचं जे सर्जरी असतात, मेंदूचे सर्जरी असतो, ते सगळं आपण आयुष हॉस्पिटलमध्ये करतो। आणि लवकरात आपण इथे कॅथलॅब किंवा अँजिओप्लास्टी प्रोसिजरसाठी पण आपलं इथं उपलब्ध करणार आहोत। आणि सध्या आपण नवीन ऑपरेशन थिएटर जे झालेले आहेत ते अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरचे हिशोबाने कल्याणमध्ये पहिला ऑपरेशन थिएटर आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्लॅट पॅनल सीएम, ऑटोमेटेड डोर्स, मिनिमल टच टेक्निक ऑपरेशन थिएटर हे वापरलं जातो इथे। त्याच्याने पेशंटला ऑपरेशन नंतर होणारे इन्फेक्शन असतात त्याच्यामध्ये आपण खूप कमी प्रमाणात प्रिव्हेंशन करू शकतो। बरं, आयुष हॉस्पिटलमध्ये कोणते कोणते तज्ज्ञ डॉक्टर्स अवेलेबल आहेत? इथे सर्व तज्ज्ञांचे डॉक्टर उपलब्ध असतात। डेली आमच्या इथे बाहेरुग्ण विभाग ओपीडी असतो, याच्यामध्ये डॉक्टर अमित बोटकोंडले डायबिटीज आणि ब्लड प्रेशरसाठी इथे त्यांचं देखील ट्रीटमेंट चालू होतो इथे। डॉक्टर शशांक पाटील सर्जन आहेत, त्यांचं कमी टाक्यांचं ऑपरेशन जसं मी सांगितलं होतं लॅप्रोस्कोपी सर्जरीज वगैरे होतात। मी डॉक्टर राजेश, नंतर डॉक्टर गौतम झवेरी यांचं स्पायनल सर्जरीज ते त्यांच्यामध्ये स्पेशलायझेशन आहेत, त्यांच्या खाली पण ते ऑपरेशन्स वगैरे होतात। बरं, आता गुडघेदुखी, मानदुखी किंवा कंबरदुखी ह्याच्यासाठी तुम्ही तज्ज्ञ असे डॉक्टरांमार्फत तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? आमचा सल्ला एकच असतो की जास्त करून गुडघेदुखी ये जे असतात ये जास्त करून महिलांमध्ये 50 वर्षानंतर जास्त होतो पुरुषांपैकी। त्याच्यामध्ये जास्त वेळ उभा राहून काम करणं, कॅल्शियम प्रमाण कमी होणं, ज्या वजन असल्यामुळं, एक्सरसाइज कमी होत असल्यामुळं, सतत जास्त वेळ उभा राहून स्वयंपाक वगैरे जे करतो आपण, हाऊस होल्ड ॲक्टिव्हिटीज जे म्हणतो आपण, त्याच्यामुळं त्यांना जास्त त्रास होतो। त्याच्यामध्ये ट्रीटमेंट, वेगळेवेगळे ट्रीटमेंटची पद्धत असतात, वजन कमी करणं, एक्सरसाइज करणं, कॅल्शियमची सप्लिमेंट्स घेणं, आहारामध्ये घेऊ शकतो आपण कॅल्शियम, हे सगळं जर केलं तर डेफिनेटली आपण हे जे त्रास आहेत त्याला आपण लांबू शकतो आणि कमी पण करू शकतो। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।